नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर झाले आहेत, तर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली। आज नितेश राणे स्वतःहून न्यायालयात हजर झाले, त्यांचं सरेंडरचं ॲप्लिकेशन न्यायालयाने ऍक्सेप्ट केला आणि नितेश राणे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये घेतलं। त्यानंतर सरकार पक्षाला आणि पोलिसांना न्यायालयाने नोटीस काढली की त्यांच्या कस्टडी संदर्भात तुम्हाला जर काय म्हणणं मांडायचं असेल तर आपण त्वरित फॉर्थविथ म्हणणं मांडा। त्याप्रमाणे आज पोलीस तिकडे हजर झाले, पोलिसांनी एक अर्ज दिला ज्यामध्ये पोलिसांनी 10 दिवसाची पोलीस कस्टडी नितेश राणेंची मागितली। त्याकरता त्यांनी त्यांच्या वकिलांनी घरत साहेबांनी युक्तिवाद केला, आमच्या वतीने आमचा युक्तिवाद झाला आणि युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपींना नितेश राणे यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली।